अहमदनगर शहरातील बंगाल चौकी जवळील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेसमोर क्लेराब्रुस मैदान येथील भिंतीलगत हिरव्या रंगाचे जाळी असलेल्या कापडाच्या आडोशाला दोन इसम गांजा अंमली पदार्थाची विक्री करतायत अशी गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि पोलीस स्टाफ यांना माहिती दिली आणि छापा टाकत कारवाई बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी पत्र व्यवहार करून परवानगी घेतली. कारवाई कामी आवश्यक असलेले निवासी नायब तहसीलदार निरीक्षक वैधमापन शास्त्र कार्यालय अहमदनगर शासकीय पंच यांना बोलावून घेत छाप्याचं नियोजन केलं. त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली छापा टाकण्याचं नियोजन करण्यात आलं आणि संबंधित सर्वजण कोतवाली पोलीस ठाण्यातून निघून चांद सुलताना शाळा बॉम्बे बेकरी कॉर्नर बंगाल चौकी जवळ रोडची वाहनं थांबवून बंगाल चौक ते मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रोड एक करून परिसरातील दुकाने आणि लोकवस्तीत वेगवेगळे होऊन सापळ्या लावून गोपनीय रित्या आपले अस्तित्व लपवून थांबले. दरम्यान वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेसमोर क्लेराब्रुस मैदानाच्या भिंतीलगत हिरव्या रंगाची जाळी असलेल्या कापडाच्या आडोशाला दोन इसम सारखे आत बाहेर चक्कर मारून संशयितरित्या हालचाली करताना दिसले. त्यावर पोलीस आणि पंचाची खात्री होताच संबंधित ठिकाणी छापा टाकून कोंडीराम नवले वैभव घरपडे यांना पकडण्यात आलं आणि पंचसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 73,000 रुपये किमतीचा 6 किलो 556 ग्रॅम गांजा 700 रुपये रोख रक्कम 2 मोबाईल फोन असा मुद्देमाल आढळून आला. संबंधित कारवाई बाबत दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे 24 अहमदनगर.